चला 2020। परिक्षे, परिक्षे तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघूया चालू घडामोडी दोन हजार वीस प्रणव मुखर्जी यांच्यावर आधारित खूप महत्त्वाचे प्रश्न जे तुम्हाला स्पर्धा परीक्षा परीक्षेची तयारी करताना उपयोगी पडतील तर या व्हिडिओमधील पहिला प्रश्न असा आहे प्रणव मुखर्जी यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला तर याचे पर्याय तुमच्याकडे असे आहेत पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी पश्चिम बंगाल आणि डी बिहार तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असं आहे की पर्याय क्रमांक सी पश्चिम बंगाल आता बघूया पुढील प्रश्न प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते आणि याचे पर्याय तुमच्याकडे असे आहेत की पर्याय क्रमांक ए अकरावे बी बारावे सी तेरावे आणि डी चौदावे तर या प्रश्नाचा अचूक उत्तर असं आहे की सी तेरावे प्रणव मुखर्जी हे भारताचे तेरावे राष्ट्रपती होते तर मित्रांनो प्रणव मुखर्जी यांच्या जीवनपटावर आधारित पुढील प्रश्न आपण बघूया प्रणव मुखर्जी यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला आणि याचे पर्याय तुमच्याकडे असे आहेत की ए एकोणीसशे एकतीस बी एकोणीसशे बत्तीस सी एकोणीसशे पस्तीस आणि डी एकोणीसशे छत्तीस तर याचा अचूक उत्तर असं आहे की एकोणीसशे पस्तीस प्रणव मुखर्जी यांचा जन्म एकोणीसशे पस्तीस वर्षी झाला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तर हे माहितीच झालं की प्रणव मुखर्जी यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला पण तर नंतरचा प्रश्न असाही असू शकतो की प्रणव मुखर्जी यांचा जन्म कधी झाला आणि त्यामध्ये तुम्हाला असे पर्याय असू शकतात अकरा डिसेंबर एकोणीसशे एकतीस अकरा डिसेंबर एकोणीसशे बत्तीस दहा डिसेंबर एकोणावीसशे पस्तीस आणि अकरा डिसेंबर एकोणावीसशे पस्तीस तर याचा अचूक उत्तर असा आहे की अकरा डिसेंबर एकोणावीसशे पस्तीस तुमचं कन्फ्युजन दिवसामध्ये आणि तारखेमध्ये होऊ शकतं तर तुम्ही लक्षात ठेवा की डिसेंबर म्हणजे वर्षातील शेवटचा महिना आणि तारीख आहे अकरा अकरा डिसेंबर एकोणीसशे पस्तीस यांचा या दिवशी यांचा जन्म झाला चला तर मित्रांनो आता बघूया प्रणव मुखर्जी यांचे निधन केव्हा झाले आणि याचे पर्याय पर्याय असे आहेत ए तीस ऑगस्ट दोन हजार वीस एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस एक सप्टेंबर दोन हजार वीस दोन सप्टेंबर दोन हजार वीस तर याचा अचूक उत्तर असा आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस